राम राम मंडळी। आजकाल बरेचसे व्यापारी आणि शेतकरी सुद्धा टरबूजाला केमिकलचं इंजेक्शन देतात आणि टरबूज पिकतात। असं इंजेक्शन दिलेलं टरबूज खाल्ल्यामुळं बऱ्याच जणांना जुलाब लागतात, पोटदुखी, मळमळ, उलटीचा त्रास होतो या, आणि काही केसेसमध्ये फूड पॉयझनिंग सुद्धा झालेलं आहे। राव, ही जर असेच फळ तुम्ही खाया लागलात तर हळूहळू आपल्या किडन्या, लिव्हर खराब होतील, कॅन्सर व्हायचा धोका आहे। आता मेन प्रश्न, असं केमिकल दिल्यालं, केमिकलचं इंजेक्शन टोचलेलं टरबूज वळखायचं तरी कसं? एकदा का टरबूज चिरलं की त्यातला जो गर आहे, एक मोठा गराचा तुकडा घ्यायचा, हा टरबूज चिरायचं, एक आतला गराचा तुकडा काढायचा आणि तो पाण्यात टाकायचा। पाण्यात टाकल्याबरोबर जर पाण्याला लालसर रंग आला, पाणी जर लालसर बनलं, तर 100% ह्या टरबुजामध्ये केमिकलचं इंजेक्शन दिलेलं आहे। जी टोक्याला डाय लावतात का नाही डाय, त्या डायचं सुद्धा बरेच जण इंजेक्शन देतात, तेव्हा ही एक जबरदस्त पद्धत आहे। अजून एक गोष्ट, टरबूज खरेदी करताना टरबुजावर फिक्कट पिवळ्या रंगाचा चट्टा बघायचा, हे वासा। हे चट्टा काय सांगतो? की ही टरबूज शेतातच जमिनीवर ठेवून पिकविलेलं आहे। तेव्हा हे चट्टा बघून कधी बी टरबूज खरेदी करायचं, सगळ्या बाजूने हिरवं दिसणारं असं टरबूज कधीच घ्यायचं नाही। अजून एक गोष्ट, टरबूजाचा देठ बघायचा, हे देठ वाळल्याला पाहिजे, कसा पाहिजे? वाळल्याला, आणि त्याचा रंग काळा नाहीतर गडद तपकिरी पाहिजे। जर हे देठ हिरवा असन, जसं ही टरबूज आहे, ह्या टरबूजाच्या रंगाचा जर देठ असन तर ही घ्यायचं नाही बरं का, ह्याच्यात 101% भेसळ असू शकते। आता सगळ्यात भारी पद्धत, टरबूज घेतलं का नाही, 2-3 दिवस घरात ठेवायचं, आणलं की कापायचं नाही, 2-3 दिवस घरात ठेवा। जर ह्याच्यात कुणी केमिकलचं इंजेक्शन टोचलेलं असन तर 2-3 दिवसात ही टरबूज खराब होऊन जाईल, त्याच्यातून पाणी येऊ लागन, एक विचित्र असा वास येऊ लागन। समजून जावा, ही टरबूज केमिकलचं आहे। जी नैसर्गिक टरबूज असतं या, ती 2-3 नाही, चांगला 8-8 दिवस अजिबात खराब होत नाही, फ्रीजमध्ये पण ठेवायची गरज नसते या। आणि हा, टरबूज खरेदी करताना त्याच्यावर कुठं इंजेक्शन टोचल्याच्या खुणा तर नाहीत ना, एखादं छिद्र तर पडलेलं नाही ना, ही सुद्धा बघा, त्याच्यातून पण तुम्हाला समजन की ह्याच्याबरोबर कोणी काही छेडखानी केलेली आहे का। आणि राव, एक गोष्ट लक्षात ठेवा, फळं त्या त्या सीझनला खात जावा। काही जण वर्षभर टरबूज खात्यात, राव टरबूजाचा सीझन म्हणजे उन्हाळा, उन्हाळ्यात टरबूज खायचं असतं कारण गरमी वाढते, तेव्हा ऑफ सीझनमध्ये टरबूज किंवा अन्न कोणतीही फळं खात जाऊ नका। ही टरबूज खाल्ल्याबरोबर त्याची चव बघा, तुम्हाला ती नैसर्गिक गोड चव लागणार नाही, एक प्रकारचा बुळबुळीतपणा तुम्हाला त्याला जाणवल, जिभेला एक प्रकारचा चिकटपणा जाणवल, एखाद्या औषधासारखी त्याची चव लागल। तर ही होती टरबूजातली भेसळ ओळखायची सगळ्यात सोपी पद्धत। हा व्हिडिओ आवडला असन लाईक करा की राव, आणि सबस्क्राईब